एक लक्षात घ्या विठ्ठू रुखमाई हे सगळ्यांचं दैवत आहे एका जाती धर्माचं दैवत नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्या जातीधर्मातले लोक वारकरी आहेत आणि संविधानाच्या निर्मितीच्या नंतर जी परंपरा आहे की राज्यप्रमुख जे कोणी असतील त्यांच्या हातून पूजा ती वर्णव्यवस्थेची रचना नाही आहे संविधान निर्मितीच्या नंतर आणि आफ्टर इंडिपेंडन्स त्याच्यामुळं आज जर आपण माझा भाऊ जरंगे पाटील जे मराठा समाजाचे आंदोलक नेतृत्व आहे त्या नेतृत्व कुणीतरी एका समाजाचं करते म्हणून त्यांच्या हातून पूजा त्यांना पूजेला जाऊ द्या परंतु सगळ्यांच्या वतीनं पूजा ह्या गोष्टीला मात्र तात्विकदृष्ट्या मी जे आहे स्पष्टपणे विरोध करतो त्याचं कारण आहे की वर्णव्यवस्था आपण सोडून दिलेली आहे आपण डेमोक्रेसीमध्ये राजप्रमुख म्हणून जे आहे तिकडे लोक जात असतात आणि विठू रुक्माईचा जे म्हणजे हे आहेत वारकरी आहेत ते वारकरी असतील म मा, त्या मानणारे मानणारा वर्ग असेल आणि त्या विचाराला आपण कोणत्या आदर्शाचा विचार मानतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तो विचार म्हणजे पूर्ण वैचारिक म्हणजे म पुढारलेपणाचा विचार आहे आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जातीच्या आधारावर जातीच्या नेतृत्वाच्या आधारावर कोणत्याच परिस्थितीत अरे आपण कुठं नेऊन ठेव ठेवायला महाराष्ट्र आपण महाराष्ट्र आजही हे सांगत आहोत का की अमुकाच्या हातून पूजा म्हणजे दुसरी टमुकाला जे आहे पूजेला बंदी आता आपण गावबंदी केली होती आता पूजेला बंदी करणार आहोत का ह्याच्यातून काय काय साध्य काय होणार जुने दिवस आम्ही अनुपाहत आहोत ही हे साध्य होणार तो विचार आहोत हे साध्य होणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तात्विक विरोधाच्या आहेत म्हणून आमचं म्हणणं आहे की राजप्रमुख जे असतील जी परंपरा आहे ती परंपरा आपण जपली पाहिजे